नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। जळगाव जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे, त्यात लगीन सराई सुरू असल्यामुळे ऐन दुपारी भरुणात लग्न न लावता गोरज मुहूर्तावर फक्त सरबत वाटून अनोखा विवाह सोहळा जळगावात पार पडला। लग्न सोहळा संपन्न केल्याने आयोजक व समाजातील मार्गदर्शक यांच्या कौतुकास्पद निर्णयाचे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील मुस्लिम समाजाकडून सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे। धुळे येथून आमीन शेख चान याचा विवाह जळगाव येथील शिवाजीनगर मधील सानियाबी शेख अनीस या मुलीशी उस्मानिया पार्क मुघल गार्डन येथे लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता। कादरिया फाउंडेशन अध्यक्ष फारूक कादरी, जावेद शेख यांच्या मध्यस्थीने पाहुणे मंडळींना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तसेच आर्थिक फटका बसू नये म्हणून सामाजिक रूढी परंपरेला फाटा देऊन कोणत्याही प्रकारची देवघेव न करता हुंडा न घेता काल दिनांक 11 रोजी संध्याकाळी 6 वाजता कोणत्याही प्रकारचे जेवण नाश्तापाणी यावर खर्च न करता फक्त सरबत वाटप करून विवाह संपन्न झाला। जैसे कादरी साहब ने बताया कि टेम्परेचर काफी हाई है जलगांव का, 47 प्लस है, तो उसको देखते हुए हम लोगों ने ये तय किया कि भाई छोटे उसमें ये निकाह की जाए सुंदर तरीके से शरबत के ऊपर, और दोनों परिवार ने आपस में मिलकर ये फैसला लेकर इस काम को अंजाम दिया। बाप को भी और पूरा सुंदर तरीके से ये काम को हमने अंजाम दिया। मैं इनका भी शुक्रिया अदा करता हूँ कि इन्होंने हमारी खिदमत करी, अच्छे से हम लोग यहाँ पर आए, मोहब्बत से हमसे सब बातचीत हुई, निकाह हुआ। अल्लाह का शुक्र है कि सब अच्छे से हो गया। अल्लाह इसमें खैर व बरकत दे। आमीन आमीन।